उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जुन्या फाडण्याची कुरापत काढून अज्ञातांनी अरमान शेख या व्यक्तीची हत्या केली आहे. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडी या ठिकाणी चौकात अरमान शेख याचा अज्ञात इसमांनी दुचाकीहून येत कोयता तसंच धारधार शस्त्राने वार करून खून केला आहे. अरमानवर धारधार शस्त्राने हल्ला केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडत जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती मिळताच उपचारासाठी त्याला बिटकॉम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तपासून अरमान याला मृत घोषित केलं. घटनास्थळावर परिमंडळ 2 उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच इतर अधिकारी कर्मचारी दंगा नियंत्रण कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होत प्रकाराबाबत परिसरातील नागरिकांची तसंच घटनेच्या वेळी प्रत्यक्ष दर्शींची माहिती घेतली. हा खून पूर्व वैमनस्यातून झाल्याचंही स्थानिक नागरिकांमधून बोललं जात आहे. उपनगर पोलीस ठाण्याची हद्द ही संवेदनशीलच. या ठिकाणी रोकडोबावाडी हा परिसर म्हणजे गुन्हेगारांचा अड्डा असल्याचंही काही स्थानिकांनी सांगितलं. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील रोकडोबावाडीत जुन्या फाडण्याची कुरापत काढून अरमान शेख या इसमाची हत्या झाल्याचा प्रकार झालाय. या घटनेचा आता पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.